उपमुख्यमंत्री आयुष बोरसाहेबांनी ने आज मुंबई मध्ये जोरदार भाषण केलं. सभी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय अजित दादा तुम आगे बढ़ो. अरे अजित दादा तुम आगे बढ़ो. आपल्या सर्वांच्या समोर दादांना विनंती करतो की आपण या मेळाव्याला संबोधित करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उपस्थित आज माननीय आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, रामराजे नाईक निंबाळकर साहेब, हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वसे पाटील साहेब, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, रूपाली चाकणकर, सर्व मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध जिल्ह्यातून आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष, विविध तालुक्याचे आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सेलचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार मित्र, विधिमंडळातील सर्व माझे सहकारी, सर्व आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या महिला प्रमुख प्रतिनिधी, तरुण कार्यकर्ते, वडीलधारी कार्यकर्ते आणि माझ्या बांधवांनो, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, थोडासा वेळ झाला असल्यामुळं आता मुश्रीफ साहेबांना, वळसे पाटील साहेबांना, झिरवाळ साहेबांना पण आपला विचार मांडायचे होते, परंतु वेळ बराच झालेला असल्यामुळं ते म्हणाले, दादा आता तुम्हीच बोला. मित्रांनो, ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? आपण सगळ्यांनी इतके दिवस, मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तयार झालेलो आहे, मी घडलेलो आहे, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्याहीबद्दल आमचं प्रत्येकाचं ते मत आहे, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, एकंदरीतच आज काही देश पातळीवर, राज्य पातळीवर राजकारण चाललंय. शेवटी एखादा पक्ष आपण कशा करता स्थापन करतो? लोकांचे विकासाची कामं होण्याकरता, सर्व जाती धर्माला या भारतातल्या न्याय देण्याच्या करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर करण्याकरता, त्या पद्धतीनं माझे मागासवर्गीय असतील, माझे आदिवासी असतील, माझे अल्पसंख्याक असतील, माझे ओबीसी असतील, माझा भटका समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी नांदावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे, ह्याकरता आपण काम करत असतो. मित्रांनो, मी फार मागे जाणार नाही, कारण नेत्यांनी, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 केली विद्यार्थी दशेमध्ये. त्याच्यानंतरचा काळ, काही लोक जन्माला पण आले नव्हते, काळ पुढे सरकत गेला, 67 उमेदवारी मिळाली, 12 निवडून दिलं, 72 राज्यमंत्री झाले, 75 मंत्री झाले आणि 78 अशाच पद्धतीनं एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटलांचं सरकार बाजूला करून 78 पुलोत स्थापन केला. त्यावेळेस साहेब 38 होते. त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे. आम्ही राजकीय जीवनामध्ये आलो, आपण सगळ्यांनी साथ दिली. 78 काळ गेला, 80 काळ आला, 80 पुन्हा इंदिराजींची लाट आली, पुलोत मध्ये जनसंघ पण सामील होता, जो आता भाजप आहे, उत्तमराव पाटील, हर्ष अडवाणी
हे त्या मंत्रिमंडळामध्ये होते, इतरही शेतकरी कामगार पक्षाचे एनडी पाटील स्वर्गीय आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख होते। मी बऱ्याच जणांची नावं घेऊ शकतो परंतु मी वेळ घेत नाही। 80 ला सरकार गेलं त्यावेळेस इंदिराजींनी सांगितलं होतं भजनलाल सारखं सगळेजण तुम्ही काँग्रेस मध्ये आला तर मी जसंच्या तसं सरकार ठेवते, नाही म्हणून सांगितलं सरकार गेलं। 80 ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट आली, त्यामध्ये इमर्जन्सीच्या नंतर 77 नंतर पुन्हा 80 ला लाट आली, इंदिराजी या देशाच्या पंतप्रधान झाल्या। मित्रांनो, इतिहास बघितला तर तुमच्या माझ्या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असणारं नेतृत्व लागतं। लोकशाही आहे, हे घडलेलं आहे। एकदा फक्त जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायणचं ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिलं। मित्रांनो मला सांगा, 77 ला देश पातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठं आहे? शोधावा लागतोय का? तर करिश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 80 उल्लेख केला, 85 पुन्हा त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष साहेबांनी काढले, सगळ्यांनी आपण साथ दिली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85 काय पुन्हा आपण विरोधी पक्षामध्ये गेलो। मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो। इथं बसणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलेचा, प्रत्येक तरुणाचा, वडीलधाऱ्याचा काळ आहे। आपण साधारण वयाच्या 25 पासून साधारण 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो। एक उत्साह असतो, जोश असतो, समाजाच्या करता काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते। तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतच असं नाही, परंतु हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही। आम्हाला सांगण्यात आलं, जनतेला कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं, 86 डिसेंबर 8 आपण आता संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद इथं तिथल्या ग्राउंडवर समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली। का झाली? नेत्यांनी ठराव झालं। त्याच्यानंतर 2 वर्ष नेत्यांना पद मिळालं नाही, परंतु 88 राजीव गांधींनी पंतप्रधान असताना मुख्यमंत्री पद दिलं। 88 ते 90 एकत्र काँग्रेसमध्ये आपण राहिलो, कामं केली। 90 पुन्हा निवडणुका झाल्या, पूर्ण बहुमत आलं नाही, अपक्षांनी साथ दिली, पुन्हा आपण कामं केली। 91 राजकारण बदललं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बारामतीकरांनी लोकसभा मतदारसंघांनी खासदार केलं, प्रफुल्ल पटेल साहेबांना खासदार केलं, अनेकांना खासदार केलं। आणि त्यावेळेस दुर्दैवानी एक घटना अशी घडली की राजूजी आपल्यातनं निघून गेले आणि एक लाट आली आणि त्याच्यामध्ये PV नरसिंहरावांना पंतप्रधान व्हावं लागलं। 91 पुन्हा PV नरसिंहरावांनी सांगितलं की तुम्ही सेंट्रल मध्ये या, आणि साहेब सेंट्रल मध्ये गेले संरक्षण मंत्री म्हणून। महाराष्ट्रामध्ये सुधाकरराव नायकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जबाबदारी दिली, सुधाकरराव नायकांनी ती पेलली। त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, PV नरसिंहरावांनी सांगितलं की आता पुन्हा जावा, महाराष्ट्र पेटलाय, जाती जातीमध्ये अंतर पडलंय, जे पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे, जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं आहे, त्या महाराष्ट्राला पुन्हा आपल्याला पूर्व परिस्थिती निर्माण करायची आहे। आणि त्यावेळेस पुन्हा त्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब इतर काही मान्यवर होते आणि 94-95 ते मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं। दुर्दैवाने 95 आपलं सरकार गेलं, भाजप शिवसेनेची युती आली, मनोहर जोशी नारायणराव राणे मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले, तो काळ देखील आपण बघितला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 95 त्यांनी नंतर 99 निवडणुका लवकर घेतल्या, त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती,
परंतु असं आम्हाला सांगण्यात आलं आपल्याला की सोनिया गांधी परदेशी आहे, सांगितलं होतं का नव्हतं? त्यांनी सांगितलं की परदेशी व्यक्ती ह्या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही, आपण ऐकलं। 99 ला 10 जूनला भुजबळ साहेबांनी पुढाकार घेतला आणि शिवाजी पार्कला सभा झाली, सगळ्या नेतेगणांनी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली। ते झाल्यानंतर 6 महिन्यातच निवडणुका लागल्या, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिन्यात लागल्या, 6 महिने आधी निवडणुका घेतल्या 4.5 वर्षात, आणि त्यावेळेस संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं। हा इतिहास आपल्याला आठवत असेल। त्याच्या नंतरच्या काळामध्ये मला वाटलं होतं मी आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण तरुण होतो, आम्हाला पण काहीतरी समाजाच्या करता आपण केलं पाहिजे, आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे। एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा महाराष्ट्र आपण घडवला पाहिजे, जो चव्हाण साहेबांनी, वसंतदादांनी, वसंतराव नाईकांनी आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये साहेबांनी असेल, विलासरावांनी असेल, ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याच्यामध्ये भर घातली, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। परंतु मित्रांनो, आपल्याला त्यावेळेस जागा फक्त 58 मिळाल्या। काँग्रेसला नेतृत्व नसताना देशात होतं, परंतु राज्यामध्ये एवढा ताकदीचा नेता नसताना 75 जागा मिळाल्या। विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री झाले, आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कामाला सुरुवात केली, जीवाचं रान केलं। त्याच्यामध्ये मला तर पहिल्या टर्मला बाकीच्यांना महत्वाची खाती मिळाली, दिलीपरावांना मिळालं, आर आर पाटलांना मिळालं, भुजबळ साहेबांचा तर हक्कच होता, त्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांना मिळालं। मला कृष्णा खोऱ्याचं फक्त 5 जिल्हे, 7 जिल्हे, 7 जिल्ह्याचं खातं मिळालं। मी खात्या पेललं, प्रशासनावर माझी पकड आहे का नाही हा महाराष्ट्र जाणतो। मी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, मी त्याच्यामध्ये कधी अडकलो नाही। कुणी कार्यकर्ता आला तर त्याचं काम करून देणं एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं। सकाळ पहाटे कामाला सुरुवात करायचो, आज देखील करतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो। त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं कशा करता की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, देशातलं पहिल्या नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राची सर्व क्षेत्रामध्ये ओळख झाली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे। आणि त्या पद्धतीनं काम करत असताना त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आपलं 2004 ला सगळ्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आर आर पाटलांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम आपण केलं की आपले 71 आमदार आले, काँग्रेसचे 69 आमदार आले। मी एवढा, मला पक्षामध्ये महत्वाचं स्थान नव्हतं कारण मी छोटा कार्यकर्ता होतो। भुजबळ साहेब, पिचड साहेब, विजयदादा, पदमसिंह पाटील, दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल साहेब, हे सगळे प्रमुख नेते होते। त्याच्यामध्ये सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं की सगळ्यात जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत, आता आपल्याला त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल, स्वर्गीय विलासरावजी हयात नाही आहेत। मित्रांनो, मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता, त्याच्यामध्ये आम्हाला विलासरावांनी सांगितलं आता तुमच्यामध्ये कोण होईल, त्यावेळेस भुजबळ साहेब, आर आर पाटील, माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते, खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे, सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नये। पण 4 खाती जास्त घेऊन, 4 मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं, संधी आली होती। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता। आम्ही कुणी कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कुठं लोकांच्या मध्ये मिसाळायला कमी आहोत का? आम्ही आमच्या आया बहिणीचा आदर करायला आम्ही कमी आहोत का? आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करायला कमी आहोत का? आम्हाला इकडचं
निवडून आल्यानंतर आमच्या आमच्या मतदार संघामध्ये जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या आमदारांनी काम करावं, आमच्या आमदारांनी विकास करावा, आमच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावं, राज्यातल्या प्रमुखांनी राज्याला पुढे घेऊन जावं आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मदतीनं, तुमच्या साथीनं, ह्या सगळ्या नेते मंडळींच्या सहकार्यांनी उद्याला आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, 71 वरून 2019 आपण 62 वर खाली आलो. स्वतः अशोक चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसच्या जागा अशाच काहीतरी 72 का काहीतरी मोठ्या प्रमाणावर जागा आल्या. त्यावेळेस साहजिकच त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही, 81 जागा काँग्रेसच्या आल्या आणि त्याच्यातून ते सरकार आलं. खासदार पण कुठं 6, 2004 9, 2009 8, 2014 4, 2019 4, महाराष्ट्रामध्ये 4, 8, 7 ह्याच्यापेक्षा खासदार पुढं आपण गेलो नाही. ती खंतमध्ये षण्मुखानंदच्या हॉलच्या बैठकीमध्ये मी बोलून दाखवली. त्याच्यामध्ये मला मनापासून वाटत होतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, खासदारांची संख्या वाढली पाहिजे, आमदारांची संख्या वाढली पाहिजे, नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे, नवीन महिला पुढे आल्या पाहिजे. कारण एक चक्र असतं, 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, 50 वर्षांनी पुन्हा दुसरी येते, 75 वर्षांनी तिसरी पिढी पुढे येते. हे चक्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालणार आहे आणि अशा पद्धतीनं सगळं काम करत असताना मला त्या निमित्तानं आठवत आहे की हे आम्ही सगळेजण पुढे जात होतो परंतु संख्या कमी होत होती. 2004 संख्या 2009 62 झाली आमदारांची, 2014 41 झाली आमदारांची, 2019 54 झाली आमदारांची. तरी देखील काही गोष्टी करून सरकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा आणण्याचा प्रयत्न झाला. मित्रांनो, त्याच्या आधी 2014 पण एकदा भाजपची सत्ता नव्हती, त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी सांगितलं 16 जागा राष्ट्रवादीनं लढवाव्यात, 16 जागा शिवसेना लढवेल, 16 जागा भाजप लढवेल, 48 च्या 48 जागा आपण निवडून आणू. परंतु नंतर त्यामध्ये भाजपने थोडंसं सांगितलं आम्हाला जमणार नाही, कारण अनेकांच्यावर आरोप होते. नितीन गडकरींची इच्छा होती परंतु इथे नेते मंडळींची इच्छा नव्हती म्हणून ते बारगळलं. 2014 जे सत्ता आली ती भाजपची आली. भाजपची सत्ता आल्यानंतर त्याच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता आली, परंतु जे समन्वय असायला पाहिजे होता तो दुर्दैवाने राहिला नाही आणि 2019 आपला पराभव झाला. 41 आपण आलो, काँग्रेस 42 आली आणि विरोधी पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागलं. आम्ही पण काम केलं, पण नेहमी 71 62 58 41 54 ह्याच्या पुढे आपण गेलो नाही. मित्रांनो, आत्ता जो निर्णय घेतलाय भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुमत प्रचंड आहे. हे सगळं करत असताना मंत्रिमंडळामध्ये आत्ता 9 जणांना संधी मिळालेली आहे, पुढेही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. वेगवेगळी खाती आणि पालकमंत्री पद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यातून निवडून आलेल्या आमदारांची कामं करता येतील. सरकार गेल्यानंतर सगळ्या आमदारांच्या विकास कामाला स्थगिती मिळाली, आपल्याला ती स्थगिती उठवायची. वैयक्तिक कुणाच्या स्वार्थाकरता हा निर्णय पक्षाने घेतला नाहीये. या संदर्भामध्ये इथं सगळे स्टेजवर बसलेले आमदार काही आज उपस्थित राहू शकले नाही, काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मीटिंगला गेले. असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे. मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मी कधी भेदभाव केला नाही. उद्याच्याही काळामध्ये ह्या सगळ्यांची कामं करण्याच्या करता मी भेदभाव करणार नाही आणि त्यामध्ये भाजप आणि
जे शिवसेना शिंदे गट आहे त्याही आमदारांना मला सांगायचं, माझी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये एक दबंग नेता, एक कडक नेता, स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे। मी तसं होऊन देणार नाही सर्व जाती धर्माला। माझे मुस्लिम असतील, माझे आदिवासी असतील, माझे मागासवर्गीय असतील, माझ्या महिला असतील, माझे तरुण असतील, मला दिसत नाही की बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, ती आपल्याला कमी करायची। बेरोजगारी कमी करण्याच्या करता उद्योग धंद्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करायचं आहे। विरोधात मध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही। काल मंत्रिमंडळामध्ये बसल्यानंतर आम्ही सगळ्यांनी काल पण काही चांगले निर्णय घेतले। भुजबळ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, अनेकांनी पश्चिमेकडे पडणार माझा जे पाणी आहे गोदावरी खोऱ्यातलं ते इकडे आणण्याच्या करता दिंडोरीची कालच मंजुरी आम्ही कॅबिनेटने दिली। हे काम केलं पाहिजे। आम्ही काय लोकांना सांगायचं, जर आपल्याला सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सोडायचे नाही, का लोकांना आपण दुर्लक्षित करायचं। मित्रांनो, हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो 2017 त्यामध्ये साधारण काही वेगळं करायचा प्रयत्न झाला। 2014 देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आम्ही सगळेजण सिल्वर ओकला बसलो होतो, रिझल्ट येत होते, काय प्रफुल्लभाईंचं आणि साहेबांचं बोलणं झालं। प्रफुल्लभाई मीडिया तर तयारच असतो त्या काळात, कारण निवडणुकीचा निकाल प्रफुल्लभाईंनी बाहेर सांगितलं, आम्ही बाहेरनं भाजपला पाठिंबा देतो सांगितलं की नाही, 2014 सांगितलं। आम्ही गप्प बसलो का, तर नेत्यांचा निर्णय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेडेला त्या शपथविधीला जावा। आम्ही सगळेजण वानखेड्याला शपथविधीला गेलो। नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो, त्याच्यामुळे ते म्हटले की अजितजी कैसे हो, क्या हो, साहेब की कैसी तब्येत आहे। त्यांनी बाकीच्यांशी पण बोलले, भुजबळ साहेबांशी बोलले, आम्ही स्वतः बघत होतो टीव्हीला, अजूनही पूर्वीची क्लिप असेल तर दिसेल। जर आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं, का मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहायला सांगितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काही घडलं त्या खोलात जात नाही। पण 2017 पुन्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार तिथं आमदार, बाकीचे सगळे, त्यावेळेस वर्षा बंगल्यावर चर्चा झाली। वरिष्ठांनी सांगितलं माझ्याकडनं, मी जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीकडनं, सुनील तटकरे आणि अजून एक कोणतरी होतं, चौथं मला आता आठवत नाही, का भुजबळ साहेब होते, त्याच्यामध्ये समोरनं सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, त्याच्या संदर्भातलं विनोद तावडे, चंद्रकांत दादा, ही चौघ होती। कुठली खाती, कुठले पालकमंत्री पद, सगळं मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही। खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही। त्यामध्ये ते ठरलं, आम्हाला निरोप आला, सुनील तटकरे यांना दिल्लीला बोलवलं, दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांची मीटिंग झाली। त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं 25 आमचा मित्र पक्ष, आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला। ते म्हणले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील। आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं। ते म्हणले शिवसेना चालत नाही आम्हाला, शिवसेना जातीवादी आहे। आणि ते बारगळलं तिथनं, परत आले, वरिष्ठ भाजपवाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये नंतर 2019 निकाल लागले,
निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होता, त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते इथं बसले, पटेल साहेब उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली, पाच बैठका झाल्या त्याच बंगल्यात, आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही। आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेन? मी नाही बोललो। त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे, अनेकदा मीडिया मला विचारतो 19 ला काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही। आणि मित्रांनो, त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता आपण शिवसेनेबरोबर जायचं। मला सांगा, 2017 ला शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही, असं काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला, आणि ज्या भाजपा बरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला? असं नाही चालत बाबांनो। शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विचाराचं अंतर असू शकतं, घरामध्ये देखील घरातल्यांचं विचाराचं अंतर असू शकतं, मतमतांतर असू शकतं, पण हे सगळं होत असताना इथं एकदा वेगळी वेगळी भूमिका, तिथं वेगळी भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, त्या सरकारमध्ये मला वरिष्ठांनी, पक्षांनी, तुम्ही सगळ्यांनी, आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं, कधी मी हू की सू होऊन दिलं नाही। मगाशी रुपालीने उल्लेख केला, करोनाचा काळ होता, कसं काम केलं ते तुम्ही बघितलं, कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवला नाही, कारण आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, आपण त्याची अर्थव्यवस्था सांभाळतोय, अशा पद्धतीनं सगळं झालं। मित्रांनो, तोही काळ तुम्ही बघितला, दुर्दैवाने काय घडलं मला माहिती नाही, शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांना सांगायचो काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं घडतंय, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायचो की मुख्यमंत्री महोदय थोडीशी अस्वस्थता शिवसेनेमध्ये आहे, लक्ष द्या, तुम्ही राज्याच्या प्रमुख आहात, परंतु घडायचं ते घडलं। मित्रांनो, आज इथं सगळे आमदार बसलेले आहेत, त्या आमदारांना विचारा, माझ्याच उपमुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये, मी मला कशाला महोदय म्हणतो, उपमुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये मीटिंग झाली, सगळे माझ्यासहित सगळे आम्ही 53 आमदार, आणि विधान परिषदेवाल्यांनी पण सहाय्य केलं होतं, कोणतं विक्रम, 9 लोकांनी, सगळ्यांनी जेवढे आत्ता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सगळ्यांनी सहाय्य करून एक पत्र तयार केलं, पत्र ड्राफ्ट केलं या सद्ग्रस्तांनी, हसन मुश्रीफ साहेबांनी, आणि ते सगळं सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं, ते पत्र ड्राफ्ट करून सगळ्यांनी सहाय्य केल्या। आपल्या वरिष्ठांना विनंती करा की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं होणार नाहीत, अडचणी येतील, विकास होणार नाही, जनतेचे प्रश्न सुटणार नाही, लोक आपल्याला विचारतील की बाबा तुम्ही निवडून जाऊन काय केलं, काही काही तर पहिल्या टर्मचे आमदार, माजी दिलीपरावांची, भुजबळ साहेबांची सोडून द्या, आम्ही 7-7 टर्म, 6-6 टर्म, 8-8 टर्मचे आमदार आहोत, पण बाकीच्या आमदारांना वाटतं ना आमचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत, आम्हाला 25-15 चा निधी मिळावा, 30-54 चा मिळावा, आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मिळावा, ठोक तरतूद मिळावी। मित्रांनो, आम्ही करत होतो, आम्हाला सांगितलं आता असं करा, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हणलं तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला। भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर, आसरी गोष्ट फोनवर बोलून चालत नाही, तुम्ही इंदूरला या, इंदूरला तिकीट काढली नाही, बरोडाच्या इंदूरवरून काही बरोडा, आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेला तर मीडियाला कळेल। आता म्हटलं सरकारमध्ये जायचं तर मीडियाला कळलं तर कळलं, नाही म्हणले
जायचं नाही, आमची तिकीट कॅन्सल केली, यांनी तर स्पेशल फ्लाइट केलं होतं आणि आम्ही जयंतरावांचे नंतर सांगितलं फोनवर बोला, तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता आणि वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही जर इथं येणार नसाल, मी दिल्ली सोडून इकडं आलोय तर मला फोनवर बोलता येणार नाही, ही महत्त्वाच्या गोष्टी असतात, ह्या अशा करून चालत नाही, मला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे, मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे आणि ह्याच्यातलं एक जरी खोटं असलं तर एका आमदारांनी उठावं सांगावं, सगळ्याच्या सह्याच्या पत्राची झेरॉक्सची कॉपी आज माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, यामध्ये मला ती मी दाखवायची म्हटलं तर दाखवू शकतो का, मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही, काय माझी चूक आहे ह्या संदर्भामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे, पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो, ISIPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात, राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं, अडवाणींची उदाहरण घ्या, मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते, तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणाकरता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं, काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। मित्रांनो आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले, ठीक आहे, चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, माझ्याकडनं पण खोडचूच झाली होती, मी एक दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो, मला ते खूप मनाला लागलं होतं, परंतु मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं, वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था आहेत, मला सांगितलं 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंगमध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो, त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो, ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा, आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं। मित्रांनो पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणाच ठोक, त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नाही, आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची आहे? आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं? मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही? घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर
नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं आम्ही शेतकरी घरातली माणसं शेतकरी सांगतो की बाबा रे आता तू 25 वर्षाचा झालाय तू आता शेती बघायची मी तुला सल्ला देईन ही पद्धत आहे उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे परंतु बर आत्ता केलं जातं आत्ता जो काही हट्ट मी सुप्रियाशी बोललो अगं सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत लहानाची मोठे झालोत काहीतरी सांग ते हट्टी आहेत ते ऐकत नाहीत कुणाचं असा कसला हट्ट आहे का आमचा आदर आहे मी म्हणतो खरंच आदर आहे पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो त्यांना भावनिक बनवलं जातं मी नाव घेत नाही पण वरिष्ठ नेत्यांनी एकदा एका आमदाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तो म्हणला आम्ही दादांना शब्द दिलेला आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा काहीतरी करा 2019 केलं ते आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही आता जर काही केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदीशी उभं राहू हे सगळ्यांनी सांगितलं वडीलदारांनी सांगितलं आणि त्याच्यातनं महाराष्ट्रात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व देशामध्ये आहे त्यांचा करिश्मा आहे कुणी कती काही म्हणा 14 एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप सत्तेवर आलाय मोदींच्या करिश्मामुळे आला 2019 पुलवामा आणि काही गोष्टी घडल्या लोकांना त्यांचा 5 वर्षाचा कारभार पटला 2019 पुन्हा ते सत्तेवर आले निर्विवाद म्हणजे राजीव गांधी ज्यावेळेस 1984 पंतप्रधान झाले तेव्हा बहुमत कसं मिळालं तेव्हा जास्त मिळालं पण त्याच्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बहुमत मिळालं परदेशात गेल्यानंतर परदेशी लोक आणि तिथले भारतीय पण त्यांचं उत्साहाने स्वागत करतात जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं कडबुळं बांधण्याचं काम चाललंय ज्याचा उल्लेख पटेल साहेबांनी केला माझ्या पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी ओळखी आहेत मी त्यांना म्हटलं काय झालं पाटण्याच्या सभेत ते म्हणले सभेमध्ये आले होते सगळे मिटिंगमध्ये परंतु काहीतरी घडलं केजरीवाल ज्यांच्या ताब्यामध्ये दिल्ली आणि पंजाब आहे दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते काहीतरी त्यांचं फिचकटलं दोघही बाहेर निघून गेले ट्विट केलं ते ट्विट तुम्ही आम्ही बघितलं झालं तिथंच फुसकाबार निघाला त्याच्यानंतर स्टॅलिन जेवायला पण थांबले नाही ते पत्र जेवले पत्रकार परिषदेला थांबले नाही ते निघून गेले मित्रांनो असं सगळ्यांचं कडबुळं घेऊन देश चालू शकत नाही एकदा बघितलंय जनता पक्षाच्या काळामध्ये देश नाही चालला मोरारजींना इतर नेत्यांना मी त्यांचा अनादर करत नाही पण त्या नेत्यांना त्याच्यामध्ये 5 वर्ष काढता आली नाही अनेक दिग्गज नेते विश्वनाथ प्रताप सिंग असतील त्याच्यामध्ये खूप जण पंतप्रधान होऊन गेले परंतु दुर्दैवाने नाही संधी मिळाली मी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता आम्हाला अनेक बैठकांमध्ये या सगळ्या पहिल्या राजनीतिज्ञांना विचारा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं 2024 मध्ये देखील मोदी साहेबच येणार सांगितलं की नाही मी खोटं नाही बोलणार बाबांनो मला काय मिळवायचं खोटं बोलून खूप काही तुम्ही प्रेम दिलं खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो माझं तर रेकॉर्ड झालं पण तिथंच गाडी थांबते पुढं काय जाईल मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं मित्रांनो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढं न्यायची आहे चिन्हही आपल्याकडे राहायचं आहे पक्षही आपल्याकडे राहायचा आहे त्याला कुठंही
दृष्ट लागून द्यायची नाही। आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली, आता 25वं वर्ष सुरू झालंय। आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय। राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झालीय, ती परत आपल्याला मिळवायची आहे। मी तुम्हाला सांगतो, हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीने मी केलंय, नेत्यांच्या मदतीने केलंय, त्यामध्ये 2024 ज्या निवडणुका होतील ना, त्यामध्ये राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त 71 आकडा 2004 आहे, तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढे घेऊन आम्ही जाणारच। महाराष्ट्र पिंजून काढू, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सगळं पिंजून काढू, पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरू। माझी अजूनही माझ्या दैवताला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजून पण आशीर्वाद त्या ठिकाणी पांडुरंगाने आम्हाला द्यावा, विठ्ठलाने आम्हाला द्यावा। त्यामध्ये तुम्ही आता आम्हाला सांगितलं जातं की आता सभा सुरू होणार आहे, पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये। अरे काय दिलीपरावांनी चूक केली, मतदारसंघ बांधलाय, उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात। त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल। मी जर गप्प बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे। मित्रांनो, माझ्यात खोट नाहीये, त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की कुणी आमदारांनी एका तर आमदारांना मी मगाशी सांगितलं की नाही तो राहिलं सांगायचं, समजून सांगितलं वरिष्ठांनी तोडणार नाही हो, मला नाही आता, मी मला आमदार की नाही मिळाली तरी चालेल, नाही ते सांगत होते। शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला, तू निवडूनच कसा येतो ते बघतो। अरे तुमची मुलं ना ती साथ दिली, ही भाषा दैवतांनी करायची, वरिष्ठांनी करायची। आणि त्याच्यामध्ये तो आमदार शेवटी म्हटला मला नको आमदार की, मी घरी बसतो। साधी काय कार्यकर्ते, साधे सहकारी आहेत, आम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी, सुनील शेळकेला मावळात शोधला, निलेश लंकेला पारनेरला शोधला, त्या डॉक्टर लांबटेला अकोल्यात शोधला, अशा अनेकांना आपण शोधलं आणि आमदारकीचे तिकीट दिली। सरोजला तिथं नाशिकमध्ये शोधलं, आहिरेला, खूप जणांची नावं घेता येतील, मी सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही। परंतु मित्रांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या महिला भगिनींनो, आमच्या मुलींनो, मुलांनो, मला एक सांगा की आपण हे सगळं करतोय हे राज्याच्या भल्याकरता करतोय। केंद्र सरकार राज्याच्या विचाराचं असलं तर केंद्राचा निधी येईल, योजना आणता येतील, कोट्यवधी रुपयाचा निधी, मंजुऱ्या मिळतील। आज कितीतरी जणांचे साखर कारखाने अडचणीत आहेत, जिल्हा बँका अडचणीत आहेत, ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आहे। आज आपल्या बऱ्याचशा मालाला भाव नाही, माझे नाशिकचे कांदा उत्पादक इथं आहेत, माझे केळी उत्पादक जळगावचे इथं आहेत, माझे वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते आलेले आहेत, कुणाचा उसाचा प्रश्न आहे, माझ्या मराठवाडा विदर्भाचा सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, अनेक फळबागांचा प्रश्न आहे, पीक विम्याचे प्रश्न आहेत। काही मागं आम्ही शब्द उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचे दिलेले होते, त्याच्यातली वेळेत परतफेड करणारी 50,000 रुपये द्यायचं काम चाललंय, मागची कर्जमाफी झाली, 2 लाखाच्या वरची देखील राहिलेली आहे। त्याच्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगून मार्ग काढायचा आहे। ह्यामध्ये कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना भडकवण्याचं काम केलं जातो। मी तुम्हाला शब्द देतो की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये, तुम्हाला अडचण येऊन देणार नाही। कारण आपला खंडप्राय देश आहे, शेवटी शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन
हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, राज्याला पुढे नेलं. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करावा, एवढा हट्टीपणा करू नये. त्या संदर्भामध्ये मी आज तर थोडंच बोललेलो आहे, परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल. ती वेळ येऊ नये, ती वेळ कुठल्याही घरामध्ये येऊ नये, कुठलंही घर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर पडू नये. परंतु ह्या सगळ्याची नोंद माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवा जीवासेपर्यंत मी अंतर देणार नाही. आपल्याला काही झालं तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातल्या जनतेला महत्व देतच एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन या राज्याचे प्रश्न, मगाशी रुपाली चाकणकरनी पण काही महिलांच्या बद्दलचे प्रश्न सांगितले, माझ्या आदिवासींचे प्रश्न आहेत, आदिवासींना काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा आदर आजही करतो, उद्याही करत राहील, परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे, वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत. जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगा नाही तर चुकलं, समजून घेईन आणि दुरुस्त करीन. पण ह्या पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण हे मी पण कधी करणार नाही. आणि त्याच्यातून देशाला मी आजही सांगतो, त्यांनी आम्हाला दादा सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय 2024 मध्ये पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं उद्या आपल्या या सगळ्या जागा आहेत, आपल्याला आपले 54 आमदार त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळं जागा जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत. आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय. समोर BRS आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. अजून पण 800-900 उभे राहणारच आहेत. त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही, कारण त्याच्यात पण बऱ्याच खाचा खोचा आहेत, त्या सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. पण माझी हात जोडून विनंती आहे, मी कुणाचाही अपमान केला नाही. मी गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या, अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली, अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक, अशा पद्धतीनं झालं. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. मी जर एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो. इथं आता नाना काटे आमचा आहे, त्यांनी जर सांगितलं की बाबा दादा असं करायचं, मला पटलं तर मी म्हणेल हो करो, आणि नाही पटलं तर सांगेल नाना हे करायचं नाही. शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या घरच्या माणसांना कशाकरता खेळवायचं, कशाकरता बनवायचं, कशाकरता बदनामी करून द्यायची. त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये, त्याच्यात षण्मुखानंद नाही, त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं, मला सांगितलं होतं मी करू काय, की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल. काय चुकलं माझं, मला सांगितलं होतं मी केलं. आज परकीय मुद्दा निघाला, 4 महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला, तेव्हापासून UPI च्या प्रमुख सोनिया गांधीच काम करतायत, मग कशामध्ये बदल झाला. हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे, मित्रांनो, यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की 9 जागा मिळतील. आधी वेगळ्या ठरलं होतं, पण ते म्हणले दादा आता 9 घ्या नंतर बाकीच्या घेऊ.
त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं, एकामध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं कॅबिनेट, एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही 50% महिला आहेत, आपण महिलेला एकाला संधी दिली, तिथं प्रतिनिधित्व दिलं, आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे, आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं, ओबीसी समाज मोठा आहे, आपण त्या समाजाला 2 प्रतिनिधित्व दिलं, भटका समाज आहे त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं। अजूनही माझे जीवा भावाचे काही सहकारी आहेत, महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत, अजून काही मंत्री राज्यमंत्री पद आपल्याला मिळणार आहेत, आपले सदस्य पद मिळणार आहेत, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना, अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर महिलांची जबाबदारी टाकलेली आहे, युवकची सूरजवर टाकलेली आहे, प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे, इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील, परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे हे सगळे हे तर काम करतीलच करतील, परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता दादा बोललाय दादा करेल असं नाही, मी तर करेलच, रात्रीचा दिवस करेल, प्रशासन पण चांगलं चालवेल, या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेन, ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही, आणि तिथं आपल्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याचं काम मी करीन, आणि हे आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये जे 1 वर्ष बॅकलॉग पडलाय तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देतो। मित्रांनो, त्याच्यामध्ये शेवटी ते आपले दैवतच आहेत, परंतु त्यांनी जसं प्रफुल्लभाईंनी विनंती केली, भुजबळसाहेब बाकीच्यांनी विनंती केली, मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की अजून पण त्या संदर्भामध्ये मार्ग काढावा। काही आमदारांची ससे उलपट होती, इकडं आड तिकडं वीर, काही आमदार म्हणतात की दादा त्याच्यातनं काहीतरी ठरवा, आणि काही काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक त्या संबंधात त्या गट एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील। तुम्ही म्हणाल कोण, उदाहरण देतो ठाण्याचा पठ्या, आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले, वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे दादा साहेब काय ह्याला मोठं करतात, त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक, त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे, मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण गेली, अहो आपल्या मध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत की त्यांनी स्वतः तर तिथं नेतृत्व केलंच पाहिजे, परंतु बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, एकेका मंत्र्यांनी 4-4 आमदार तरी निवडून आणा, मी या 9 लोकांना सांगितलं तुम्ही 4-4 आणा, बाकीचं आम्ही सगळे बघतो, पुढचे मंत्री होणार आहेत त्यांनी पण तसं करावं, परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच नेता केलं। आता जसं काही काही स्पोक्समन त्या ठिकाणी बोलून सांगल्याचं वजवाटोळ करतात, तशा पद्धतीचं काम ती व्यक्ती त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, मी शपथ घेतल्यापासून ज्या उत्साही कार्यकर्ते येत आहेत, फोन येत आहेत, ट्विट करतायत, SMS येत आहेत, त्याच्यामध्ये आज पण प्रचंड संख्येने महिला सगळ्यांना मला संपर्क साधता आला नाही, सगळ्यांशी मला बोलता आलं नाही, सगळ्यांशी मला त्या ठिकाणी निरोप पाठवता आले नाही, परंतु मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, महिला भगिनींनो, तरुणांनो, मी इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये सगळीकडे फिरेन, त्या संदर्भामध्ये भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करीन, उद्याची अजून
आपल्याला म्हणजे माझ्यासारखा 10 वर्ष तरी काम करू शकतो, त्याच्यामुळे 2024 ची निवडणूक असेल, 2029 ची निवडणूक असेल, नवीन कार्यकर्त्याला आपल्याला पुढे आणायचंय, ह्या आमदारांच्या बरोबर नवीन आमदार देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, अशा प्रकारची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत टीम आपल्याला त्या ठिकाणी करायची, आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना नुसतं भाषणात सांगून नाही, कृतीमध्ये न्याय देण्याचं काम करायचंय, त्याच्यामध्ये प्रश्नाची उकल करून न्याय देण्याचं काम करायचंय, त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता हा अजित पवार कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही, याबद्दलचा विश्वास आणि शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, त्या आशीर्वादाला निश्चितपणे मी जागा राहील अशा प्रकारची खात्री देतो, आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.